Recording has started. ममता अन्नानाथ कल्याण केंद्र पिंपळेगुरो या संस्थेमध्ये आपल्याला नेहमी सहकार्य असणारे आणि नेहमी सहकार्य करणारे पुणे विद्यापीठाच्या ॲक्सेसिबिलिटी रिसर्च ग्रुपचे कोऑर्डिनेटर आणि आपल्या ममता अन्नानाथ कल्याण केंद्राच्या लायब्ररीचे संचालक आदरणीय धनंजय भोळे सर या ठिकाणी आलेले आहेत. आपण जोरात त्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये आज सरांनी अतिशय वेळातला वेळ खर्च करून आपल्या या विद्यार्थ्यांना आणि संस्थेसाठी वेळ दिलेला आहे. आज या ठिकाणी साई सेवा फिलांथ्रॉफिक फाउंडेशन यांच्या वतीने आपल्याला 2013-14 आणि 2014-15 या शैक्षणिक वर्षामध्ये या संस्थेच्या निवासासाठी त्यांनी खूप मोलाची मदत केलेली आहे. यामध्ये आपण पूर्वी एकाच फ्लॅटमध्ये मुलं आणि मुलींची व्यवस्था केली होती, परंतु आदरणीय धनंजय भोळे सरांच्या मदतीने आणि साई सेवा फिलांथ्रॉफिक फाउंडेशनच्या वतीने आपल्याला एक मुलांसाठी नवीन फ्लॅटची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर त्याचं सर्व श्रेय या संस्थेला जातं. तर आपण जोरात साई सेवा फिलांथ्रॉफिक फाउंडेशनला साठी आपण जोरात टाळ्या वाजवूया. विशेष सांगायला आनंद वाटतो की या निवास व्यवस्थेमुळे पुण्यातल्या काही नामांकित कॉलेजमध्ये या विद्यार्थ्यांना कॉलेजला जाण्या येण्याची व्यवस्था झालेली आहे. त्यामुळे त्यांचं उर्वरित शिक्षण आणि त्यांचं ध्येय ते त्यांना गाठता आले किंवा संपूर्ण करता येईल अशी मला आशा वाटते. तर मी विनंती करतो की अदर सर्व विद्यार्थ्यांना की आपण स्वतःचा परिचय करून द्यायचा आहे आणि तुम्हाला साई सेवा फिलांथ्रॉफिक फाउंडेशनच्या मदतीने झालेल्या मदतीचा आपण थोडक्यात या ठिकाणी विचार मांडायचे अशी मी विनंती करतो. आपल्या या संस्थेत एकूण 25 विद्यार्थी आहेत. जवळजवळ 10 विद्यार्थिनी आणि 15 विद्यार्थी, परंतु काही कारणास्तव विद्यार्थी गैरहजर आहेत. तर मुलींना विनंती करतो की त्यांनी आपला स्वतःचा परिचय करून द्यायचा आहे आणि निवासामुळेही आपल्याला काय फायदा झाला तोही आपण या ठिकाणी 2 मिनिटात सांगायचा आहे. उभं राहून सांगायचं प्रत्येकाने. नमस्ते सर, माझं नाव श्वेता जाधव, मी हिंगोली जिल्ह्यातून आली आहे आणि मी अकुर्डीच्या श्री माताकंद विद्यालयामध्ये इयत्ता 12 मध्ये शिकत आहे. नमस्ते सर, माझं नाव रेश्मा, मी कोल्हापूरवरून आले, मी TYBA करत आहे. नमस्ते सर, माझं नाव संगीता बोरकर, मी सेंट मीरा कॉलेजमध्ये BA फर्स्ट इयरला शिकते आणि पुण्यातच राहते. नमस्ते सर, माझं नाव नूतन सिंग, मी बिहारवरून आले आणि सेंट मेरीज कॉलेजमध्ये BA फर्स्ट इयरला आहे. पुढे मला MSW करायचं. नमस्ते, माझं नाव आकाश साळवे, मी पुण्यातलाच आहे आणि मी BFCC कॉलेजमध्ये आता BCA सेकंड इयरमध्ये शिकत आहे आणि फ्युचरमध्ये मला सॉफ्टवेअर डेव्हलपर व्हायचं आहे आणि साईसेवा फिलांथ्रॉफिक या फाउंडेशनने आमचे जे निवासाची व्यवस्था केली आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि भविष्यात ते आम्हाला असं सहकार्य करत राहतील अशी अपेक्षा. नमस्ते, माझं नाव सचिन दामू सूर्यवंशी, मी प्रॉपर लातूर जिल्ह्यातून आलो आहे. मी आता फर्ग्युसन कॉलेजला BA सेकंड इयर मध्ये शिक्षण घेतो आणि माझा विषय पॉलिटिक्स स्पेशल आहे. पुढे जाऊन मला बँकिंग क्षेत्रात करिअर करायचे आणि साई सेवा फिलांथ्रॉफी फाउंडेशनच्या मदतीमुळे आम्हाला इथं निवास आणि भोजनाची खूप चांगल्या प्रकारे मदत झाली आणि त्यामुळं आम्ही रेग्युलर इथं आम्हाला कॉलेज करता आलो. नमस्ते, माझं नाव अंकुश जाधव, मी BA सेकंड इयर
मला आहे उमर विद्यालय कोथरूड येथे मी बी ए करतोय शास्त्रीय संगीतात. मी राहणारा दौंडस आहे. तर थँक्यू साई साई सेवा फिल्म ट्रस्ट ट्रॉफी ट्रस्टला मी थँक्यू करतो की खूपच लांबचा प्रवास असल्यामुळे मला कॉलेज करणं शक्य झाले इथं राहून. नमस्ते सर, मी नामदेव सदाशिव खाडे अहमदनगर जिल्ह्यातून आलो आहे. सध्या नवरोजी वाडिया कॉलेजमध्ये बी ए सेकंड इयरला आहे आणि मी पुढे स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे. आणि साई सेवा फिलंथ्रॉपी ही जी संस्था आहे, या संस्थेने आम्हाला जी आत्तापर्यंत मदत केलेली आहे त्या मदतीचा नक्कीच आम्ही योग्य असा वापर केलेला आहे. आणि विशेषतः खेड्यापाड्यांमध्ये चांगल्या सोयी सुविधा नसतात, या ठिकाणी तुमच्या या सर्वांच्या सहकार्याने जी आम्हाला संधी मिळत आहे त्या संधीचा आम्ही नक्कीच फायदा घेऊ. नमस्ते, माझं नाव सुनील भोसले, मी सांगली जिल्ह्यातून तासगावहून आलेलो आहे. सध्या मी फर्ग्युसनमध्ये SYBA आहे. मी ममता अंधानाथ कल्याण केंद्र या संस्थेचा विद्यार्थी असून या संस्थेमध्ये सध्या 25 विद्यार्थी शिकत आहेत. म्हणजे भोजनाची आणि निवासाची सोय इथे केली जाते. आणि साई सेवा फिलेंथ्रॉफिक फाउंडेशन या संस्थेने आपल्याला जे सहकार्य केलं, निवासासाठी जे सहकार्य केलं, तर त्यांनी आता सध्या 25 विद्यार्थी राहत आहेत. तर पुढच्या वर्षी जर 50 ते 100 विद्यार्थ्यांची जर सोय केली तर अनेक ग्रामीण भागातून येणारे जे विद्यार्थी आहेत त्यांची शिक्षणाची सोय होईल आणि जेवणासाठी जी धडपड करावी लागते ती धडपड त्यांची थांबेल. धन्यवाद. माझं नाव पंढरीनाथ माधवराव देवरे, मी हिंगोली जिल्ह्यातून आलो आहे. मी फर्ग्युसन कॉलेजला बी ए फर्स्ट इयरला शिकत आहे आणि मी मला स्पर्धा परीक्षेची तयारी करतो. नमस्ते सर, मी सूरज हनुमंत गुरव, मी सातऱ्यावरून आलो आहे. मी मोरे विद्यालय कोथरूडमध्ये संगीतामध्ये बी ए करतोय. माझा विषय हार्मोनियम, पुढे जाऊन मला म्युझिक टीचर व्हायचं आहे. नमस्कार सर, मी सचिन रावडे, सासवडवरून आलो आहे. फर्ग्युसन कॉलेजमध्ये बी ए फर्स्ट इयर आत्ता आहे. साई सेवा फिलंथ्रॉफी आणि भोळे सर आणि कांबळे सरांमुळे इथे सोय झाली माझी. 5-6 दिवसांपूर्वी मला इथे ॲडमिशन दिलं कांबळे सरांनी. त्यावेळी 5-6 दिवसांपूर्वी अडचणी खूप आल्या. युनिव्हर्सिटीमध्ये क्लास लावण्यासाठी जाता येत नव्हता आणि प्लस कॉलेज पण व्यवस्थित अटेंड करता येत नव्हतं. आणि इथं आल्यापासून व्यवस्थित आहे आता सगळं. तर साई सेवा फिलंथ्रॉफीला म्हणजे खूप खूप आभार. नमस्ते सर, माझं नाव लक्ष्मण माने, 12 वरून आलेलो आहे. आणि मी नवरोजी वाडिया कॉलेजमध्ये BA सेकंड इयरला आहे. माझा विषय पॉलिटिक्स आहे आणि बँकिंग क्षेत्रात मला करिअर करायचं आहे. धन्यवाद. नमस्कार सर, धन्यवाद सर्वांचा परिचय या ठिकाणी झालेला आहे आणि सर्वांचं स्वागत करतो. काही गैरहजर विद्यार्थी आहेत. तर साई सेवा फिलंथ्रॉपिक फाउंडेशन यांच्या माध्यमातून आपल्याला निवासाची व्यवस्था खूप चांगल्या पद्धतीने केलेली आहे. आता आपल्या विद्यार्थ्यांकडून त्याचा अहवाल आपल्याला मिळाला तर मलाही आनंद वाटतो की पुण्यासारख्या ठिकाणी निवासाची व्यवस्था करणं म्हणजे खूप अवघड आहे आणि ती झालेली आहे. त्यामुळे मीही संस्थेचा अध्यक्ष या नात्याने, ममता अंधारा कल्याण केंद्राच्या नात्याने, की मी साई सेवा फिलंथ्रॉफिक फाउंडेशनचे मी खूप खूप आभारी आहे की त्यांनी वेळोवेळी आपल्याला या संस्थेसाठी आर्थिक मदत केलेली आहे. आणि आदरणीय धनंजय भोळे सर यासाठी खूप प्रयत्न करत असतात. तर मला एक असं मी विनंती करतो मुलीमध्ये की सेंट मिराजमध्ये शिकत असलेली नूतन सिंग हिने तिचा आपला अनुभव या ठिकाणी कथन करावा. आदरणीय कांबळे सर, भोळे सर आणि इथे जमलेल्या माझ्या सर्व फ्रेंड्स, मी नूतन सेंट मिराज कॉलेजमध्ये आहे आणि
ममता अंधारात कल्याण केंद्राची पण विद्यार्थिनी आहे सेंट मेरीज कॉलेज सोबत. आणि साई सेवा फिलंथ्रॉपिक फाउंडेशनला खूप खूप धन्यवाद देण्याची इच्छा आहे, कारण माझ्यासारख्या लांब राहणाऱ्या मी बिहारची आणि मी इथं 14 वर्ष झाले राहते, पण फर्स्ट इयर पासून मला इथे ॲडमिशन मिळालं. आणि साई सेवा फाउंडेशनने जी आम्हाला मुलाची मदत केली ज्यामुळे आज आम्ही इथे निवास करतो आणि आमचं कॉलेज व्यवस्थित होतं, तर अशी अपेक्षा आहे की पुढेही ते आम्हाला सहकार्य करत राहतील आणि संस्थेची भरभराट होईल आणि अजून आमच्यासारखे ग्रामीण भागातून किंवा अजून लांब लांबचे विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण घेतील इथे राहून आणि त्यांच्या समस्यांपासून त्यांचं निराकरण होईल. थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद नूतन. आणि यानंतर ज्यांनी आपल्यासाठी खूप मोलाचं सहकार्य केलं आणि एवढंच नाही तर तुम्हाला अनेक प्रकारचं संगणक प्रशिक्षण, त्याचप्रमाणे जो नवीन बाजारामध्ये आलेला जो मोबाईल आहे की जो टच स्क्रीन तो कसा वापरायचा याचं प्रशिक्षण, आणि त्याचप्रमाणे तुम्हाला MP3 MP4 याचं ज्यांनी तुमच्यासाठी वाटप केलं आणि काही गोष्टींचे वाटप करणार आहेत, आणि ममता अंधारात कल्याण केंद्र ग्रंथालयाचे ज्येष्ठ संचालक आदरणीय धनंजय भोळे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं स्वागत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. कांबळे सर, विद्यार्थी मित्र हो, खरं तर ज्यावेळेस मी इथे पहिल्यांदा व्हिजिट केली त्यावेळेस फक्त 7 विद्यार्थी होते इथे, त्यापैकी 5 मुली होत्या आणि 2 मुलं होते, आणि एकाच फ्लॅटमध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था होती. त्यानंतर एक सरांच्याच रिलेटिव्ह की जे त्यांचे त्यांचं केअरटेकर म्हणून काम करायच्या त्या मला वाटतं ज्या बहीण होत्या तर त्या काम करायच्या, आणि मला ते फार म्हणजे छान वाटलं की विद्यार्थ्यांना राहायची व्यवस्था करतात ते सर, आणि त्या परिस्थितीत म्हणजे जसं जमेल तशा पद्धतीने ते काम करतात आहेत. मग मी विचार केला की इथे आणखीन जास्त विद्यार्थी नाही राहू शकत का, मी सरांना म्हटलं नाही ठेवता येणार का, सर म्हटले की आपल्याला जर का आणखीन एखादा फ्लॅट घेता आला तर नक्कीच विद्यार्थी वाढतील. म्हणून मग आपण मी रिक्वेस्ट केली साई सेवा फिलॅन्थ्रॉपिक फाउंडेशनचे जे मिस्टर प्रमोद अत्तरलेंना, त्यांना सांगितलं की